नमस्कार, मी दिनकर राऊत. एसएओ न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिक्षण सभापती व आरोग्य सभापती श्री राजेसाहेब देशमुख यांनी केज तालुक्यातील सुकळी येथे मुक्काम ठोकला. प्राध्यापक गोपीचंद चाटे सर यांचे चाटे स्कूल आपल्याला देत आहे करिअर फाउंडेशन प्रोग्राम द्वारे उत्तम शिक्षणाची व उज्ज्वल भविष्याची प्रेरणा, ज्यामध्ये अगदी सुरुवातीपासून शालेय अभ्यासक्रमासोबत विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. या प्रेरणेतून आपल्या पाल्यांना भविष्यातील मेडिकल आणि इंजिनिअरिंग सारख्या स्पर्धात्मक परीक्षांना यशस्वीरित्या सामोरे जाऊन आपले उत्तम करिअर घडविण्यास सहायता मिळेल. उत्तम दर्जाच्या शैक्षणिक तयारीकरिता आपल्या सेवेत तत्पर आहोत. नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली ते पाचवी, CBS सेमी इंग्लिश साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. संपर्क चाटे स्कूल, समर्थ नगर, 6वी गल्ली, कानडी रोड, केज, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 9890946677, 9890303098. तर मग आजच कॅम्पसला भेट द्या. पाहुयात बातम्या सविस्तर. आपण आज बीड जिल्ह्यातील केज तालुका या ठिकाणी सुकळी या गावामध्ये आलेलो आहोत. आज शिक्षण सभापती श्री राजेसाहेब देशमुख या सुकळी गावामध्ये मुक्कामासाठी पाठवले आहे आणि उद्या 17 तारखेला सकाळी शाळा सुरुवात होणार आहे. शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी व त्यांना वह्या, पुस्तक व ड्रेस वाटप करण्यासाठी स्वतःहून या ठिकाणी शिक्षण व आरोग्य सभापती श्री राजेसाहेबजी देशमुख या ठिकाणी या शाळेमध्ये स्वतः मुक्कामासाठी थांबलेले आहेत. ह्या बाजूला बघितलं तर तिकडल्या बाजूला सभापती साहेब आज रात्री या ठिकाणी मुक्कामासाठी थांबलेले आहेत. उद्या सकाळी उठून या गावामध्ये सर्व नागरिकांना घेऊन व विद्यार्थ्यांना घेऊन प्रभात फेरी काढणार आहेत. प्रभात फेरी काढून नंतर शाळेचं शालेय साहित्य सर्व विद्यार्थ्यांना वाटणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई स्वराज्याचा पहिला उद्रेक छत्रपती शिवराय, शास्त्रवीर छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूराजे, विश्वरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर. ही पृथ्वी कोणत्याही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांच्या विचाराला आणि कार्याला मी प्रथमतः अभिवादन करतो आणि याच बहुजन महापुरुषांच्या विचारावर चालणारे मित्रासमोर की बीड जिल्ह्याच्या इतिहासामधील पहिले शिक्षण सभापती माननीय राजेसाहेब देशमुख साहेब मध्ये गुरुभाऊ यांचा मी स्वागत करतो. APJ अब्दुल कलाम म्हणून गेले, सपने वो नहीं होते जो नींद में देखे जाते हैं, सपने तो वो होते जो नींद ही नहीं आने देते. आणि महोत्सवाचं कार्य बघायला गेलं तर मागच्या 5 वर्षामध्ये अतिशय स्तुत्य असं जबरदस्त पद्धतीचं कार्य आणि जे काही लोक सामाजिक कार्याचा वसा उचलतात त्यांची दखल घेणारं असं एक व्यक्तिमत्व आपल्या बीड जिल्हा परिषदला शिक्षण सभापती म्हणून किंवा आमच्या शिक्षकांना एक जबरदस्त पद्धतीचा वारी म्हणून लाभलं गेलं. आणि जसं की आमच्या भावांनी या ठिकाणी स्तुत्य उपक्रम उभारला, 40 ते 45 लाख स्वतः निधी खर्च करून ही जी काही जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे असं एवढं जबरदस्त पद्धतीचा जो काही कार्यक्रम आहे आणि याची दखल भाऊंनी घेतली म्हणजे भाऊंची एक दूरदृष्टी जर विचार करायला गेलं तर ते एकदम जबरदस्त आहे. आणि 1 वर्षापासून ते त्यांच्या शोधामध्ये होते की त्यांचं कुठंतरी मान सन्मान सत्कार व्हावा, कारण भाऊंनी आम्हाला त्या दिवशी म्हटले की 5-10 हजार रुपये खर्च केलेल्या माणसाचा एवढा वैभव होतो आणि या ठिकाणी 40 ते 45 लाख रुपये खर्च केलेल्या व्यक्तींचा तर कशा पद्धतीनं सत्कार झाला पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे. आणि नेमकं प्रवीण सरांसोबत आम्ही भाऊच्या ऑफिसला थांबल्याच्या नंतर माझ्या पूर्ण
ते नंबर उपलब्ध करून घेतला आणि भाऊंनी सांगितलं की चांगल्या पद्धतीने आपण एक समाजामध्ये प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्व आहे ते आमचे विभीषण गायकवाड साहेब आणि दुसरे बाळासाहेब गायकवाड. तर यांच्या या भेटी संदर्भामध्ये किंवा त्यांच्या या चांगल्या कार्याचं कौतुक करण्यासाठी भाऊ 100% या ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये भाऊंचं नियोजन आहे. परंतु आज रोजी उद्या जी काही नवनवं त्यांचं स्वागत आहे, शाळेची ओपनिंग आहे, त्याच्यासाठी भाऊंनी खास ही शाळा निवडलेली आहे. कारण की आज साईगावला सीओ साहेब आहेत किंवा अनेक ठिकाणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वगैरे असतात, पण भाऊंनी खास या बांधवांनी काय जे काम केलेलं आहे हे पाहण्यासाठी भाऊंनी ही शाळा निवडलेली आहे. तर आणि विशेष म्हणजे बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये जसं की आता मी एवढ्या महापुरुषांची नावं घेतली, सगळंच काही जातीपातीचा विषय नाही, कारण जात तर हा आपले इथं बसलेले कुठलीच लोक जात मानत नाही, परंतु एक ओपन कॅटेगरीला कुठंतरी आता या जात एक लागलेला कलंक आहे समाजाला. कारण स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर ही माणसे जातीतच जन्मतात, जातीतच जगतात आणि जातीतच मरतात. माणसे मरतात परंतु जात काही मरत नाही. अहो, प्रेताला देखील स्वतःची जात सांगितल्याशिवाय सरणावर चढता येत नाही. प्रेत जळते परंतु जात काही जळत नाही. बांधवांना माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की प्रेता आधी जातीलाच जाळावं, परंतु असं काही घडत नाही. परंतु भाऊसारख्या विचारांची जी काही लोक यांच्या माध्यमातून 100% या जातीचा नायनाट होणार आहे, या एवढा पूर्ण विश्वास माझ्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाला आहे. आणि भाऊंनी की पहिलीच्या मुलाला काय जात माहीत असते, कारण ती OBC किंवा इतर ST कॅटेगरी. आणि मग ओपन समाजातील मुलांना असं वाटायचं की नेहमी अरे आपल्याला का गणवेश मिळत नाही. परंतु भाऊंनी मागच्या 5 वर्षापासून जो काही हातामध्ये विडा उचलला, बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिले शिक्षण सभापतीने असं म्हणेल की ज्यांनी की स्वतःचे 65,000 रुपयांचे गणवेश किंवा 65,000 विद्यार्थ्यांना गणवेश आणि तेही ओपन च्या म्हणजे ते तसं काही जातीभेद वाटू नये. तर यासाठी भाऊंचं या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्यावरून आपण सांगितलं. भाऊंचा या ठिकाणी आमच्या घरी योग लाभून दिला, त्याबद्दल त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आमचे बंधू यांनी जी काही सुंदर पद्धतीचं कार्य केलं त्याचं तर बघतो भाऊ करणारच आहेत, त्याच्यासाठीच त्यांनी सगळा काही आत्ताच मांडलेला आहे. तर करार साहेब, शिक्षण अधिकारी हेही उपलब्ध आहेत, केंद्रीय साहेब आणि इतर सगळी टीम, या शाळेचे मुख्याध्यापक, गावकरी मंडळी, या सर्वांचे या ठिकाणी आभार मानू. संतोष रावसोमणे पत्रकार दिनकर भाऊ या सर्वांचे या ठिकाणी गायकवाड परि हां केंद्रीय साहेब नाम येस. Thank you.